आपल्या शेतातील उत्पादन जास्तीत जास्त वाढावे म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये एनपीकेचा वापर करत असतो. त्यापैकी डीएपी हे एक प्राथमिक खत असून त्याचा उपयोग आपण शेतामध्ये करत असतो. नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, डीएपी या खताबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये डीएपी कधी वापरायचं, डीएपीमध्ये कोणते कंटेनर असतात, ओरिजिनल डीएपी आणि डुप्लिकेट डीएपी कसा ओळखायचा, त्याचबरोबर कोणत्या कलरचं डीएपी आपण आपल्या शेतामध्ये टाकायला पाहिजेत आणि या डीएपीची योग्य वेळ कोणती ज्यामुळे आपल्या पिकाचं उत्पादन वाढेल, या विषयावर आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिले आपण पाहूया की डीएपी मध्ये कोणते कंटेनर असतात. बघा, यामध्ये नायट्रोजन हे 18% असतो आणि तो अमोनिकल फॉर्म मध्ये असतो, त्यामुळे तो पिकाला लवकर उपलब्ध होतो आणि आपण टाकलेली डीएपी लगेच आपल्याला परिणाम द्यायला सुरुवात करत असते. दुसरा जो कंटेनर आहे तो आहे फॉस्फरस. फॉस्फरस हा 46% आहे. 3 नंबरचा जो प्रोडक्ट आहे एनपीके मधला तो म्हणजे पोटॅश. हा पोटॅश या ठिकाणी 0% आहे, म्हणजे डीएपी मध्ये कुठल्याही प्रकारचा पोटॅश नाही. डीएपी कशी बनवली जाते? मित्रांनो, आपण जेव्हा डीएपी बनवली जाते त्यावेळेस डीएपी मध्ये अमोनियाची फॉस्फरिक ऍसिड सोबत रासायनिक अभिक्रिया करून वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये फॉस्फरस तयार केला जातो आणि तो फॉस्फरस म्हणजेच डीएपी होईल. यानंतरचा मुद्दा आहे की डीएपी कोणत्या कलरची वापरायची. बघा, मार्केटमध्ये 2 प्रकारच्या डीएपी असतात. एक असते पांढरा कलर, म्हणजे लाईट पांढरा, काळवट पांढरा, आणि दुसरी असते ती म्हणजे डार्क काळा कलर. बघा, डीएपी मध्ये कलर महत्वाचा नाही, डीएपीची क्वालिटी महत्वाची आहे. ती कोणत्या कंपनीची आहे, कोणत्या ब्रँडेड कंपनीची वापरा जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल, त्यामुळे कलर हा महत्वाचा नाही, 20-19 फरक आहे. पण काही शेतकऱ्यांच्या मते पांढऱ्या कलरची डीएपी चांगला रिझल्ट देते असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला कोणती डीएपी चांगला रिझल्ट देते ते कॉमेंट्स करून नक्की कळवा, म्हणजे आम्हालाही शेतकऱ्यांना अधिक माहिती सांगता येईल. डीएपी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ते ओळखण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे की तुमच्या शेतामध्ये किंवा घरी तुम्ही जेव्हा डीएपीचा पोता फोडता त्यात डीएपी एक मुठभर डीएपी घ्या आणि तुमच्या फरचीवर किंवा दगडावर ती डीएपी ठेवा आणि त्यावर बुटाने रगडा. जर त्यामधले काही दाणे फुटले आणि काही दाणे राहिले तर समजायचं डीएपी ओरिजिनल आहे. पण सर्वच्या सर्व दाणे जर त्याचं पीठ बनलं तर समजायचं डीएपी डुप्लिकेट आहे, ती डीएपी पुन्हा आणू नका. यानंतर दुसरा फॉर्म्युला असा आहे डीएपी ओरिजिनल किंवा डुप्लिकेट ओळखण्याचा, तो म्हणजे आपल्यामध्ये चुना असतोच किंवा घरामध्ये चुना नसेल तर दुकानात चुना आणा आणि त्या चुन्याला त्या डीएपीला लावा आणि थोडा वेळ डीएपीला लावून त्या चुन्याचा वास घ्या. जेव्हा तुम्ही चुन्याचा वास घेता तेव्हा जर डीएपी मधून खताचा हा उग्र वास आला किंवा डीएपी मध्ये खतासारखा जर वास आला तर समजायचं की हा डीएपी ओरिजिनल आहे. पण चुना लावून सुद्धा त्याला कुठलाच प्रकारचा वास येत नसेल, ते न्यूट्रल असेल, तर समजायचं ही डीएपी डुप्लिकेट आहे. अशा पद्धतीने आपण या 2 पद्धतीने आपण डीएपी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ते ओळखू शकतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डीएपी वापरायची कधी. बघा, डीएपी टाकली तेव्हापासून 10व्या दिवशी ती पिकाला लागू होते आणि 10 दिवसापासून 3 ते 4 महिने या डीएपीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 3 ते 4 महिने हे डीएपी आपल्या खताला एन आणि पी पुरवत असते. त्यामुळे आपण डीएपी हे पेरणीच्या अगोदर किंवा पेरणीसोबत टाकायचं. डीएपी वापरण्याची दुसरी वेळ आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या शेतामध्ये डायरेक्ट रोप लागवड करत असाल तेव्हाच तुम्ही बेड पाडलेले असतात, या बेडवर सुद्धा तुम्ही डीएपीचा वापर करू शकता. याचं कारण असं की यामध्ये असलेला फॉस्फरस हा मुळांचा विकास करत असतो, त्याचबरोबर फुटव्यांचा विकास सुद्धा हा फॉस्फरस करत असतो, त्याचबरोबर मुळ मजबूत करण्यासाठी सुद्धा फॉस्फरसचा उपयोग होतो आणि यामध्ये 46% फॉस्फरस असल्यामुळे जेव्हा तुम्ही रोप लागवड करता तेव्हा ते लगेच मुळाला मजबूती देतं, लगेच पांढऱ्या मुळाचा वाढ करतं आणि जे रोप आहे ते लवकर सेट होत असतं. डीएपी हे सुरुवातीला का वापरायचं, याचं एक कारण असं आहे की डीएपी जेव्हा तुम्ही सुरुवातीला वापरता तेव्हा यामध्ये असलेला अमोनिकल फॉर्म मधला नत्र हा झाडाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये
खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो। त्यामुळे झाडाला काळोखी येते, नवीन पालव्या फुटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लोरोफिलचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि जास्तीत जास्त अन्न हे झाडं जमिनीतून उचलतात, त्यामुळे सुद्धा त्याची वाढ ही जोमानं होत असते। त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला डीएपी वापरायचं आहे। डीएपी सुरुवातीला वापरण्याचं दुसरं कारण असं आहे की यामध्ये असलेला जो नत्र आहे तो प्रोटीन पुरवत असतो। तो कसा पुरवतो बघा, त्याचं एक चक्र असतं। सर्वात पहिले जो नत्र आहे तो अमाइड फॉर्म मध्ये असतो आणि अमाइड फॉर्म मधून तो अमोनिकल नायट्रोजन मध्ये कन्वर्ट होतो आणि अमोनिकल नायट्रोजन हे नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट होते आणि त्यापासून अमिनो ऍसिड बनतं आणि अमिनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतं आणि हे प्रोटीन झाडांना मजबूती देण्यामध्ये, म्हणजे जसं मानवाला प्रोटीनची गरज असते त्याच पद्धतीनं झाडाला सुद्धा प्रोटीनची गरज असते, हे प्रोटीन पुरवण्याचं काम हे अमोनिकल नत्र करत असते। म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडांना मजबूती येण्यासाठी आपण डीएपीचा वापर करत असतो। यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये डीएपी वापरू नये, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे कोणत्या अवस्थेमध्ये आपण डीएपी वापरायचं आपण बघितलं, पण कोणत्या अवस्थेमध्ये डीएपी वापरू नये ते आपण बघूया। फळाची वाढीची जी अवस्था असते, फळ फुगवण्याची जी अवस्था असते, अशा अवस्थेमध्ये आपल्याला डीएपी वापरायचं नाही। याचं कारण असं आहे की यामध्ये 46% फॉस्फरस आहे। जेव्हा फॉस्फरसची मात्रा जमिनीमध्ये जास्त होते तेव्हा ते पोटॅशला दाबते आणि जेव्हा फुगवण्याची अवस्था असते तेव्हा पोटॅशची गरज जास्त असते, कारण पोटॅश हे फळ फुगवण्यामध्ये मदत करत असतो। त्यामुळे फळ फुगवणे, वजन वाढणे यासारख्या क्रिया घडून येतात, पण हे फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं पोटॅशचं क्रियाशीलता कमी होते आणि पाहिजे तो पोटॅश आपल्या हाडाला मिळत नाही। म्हणून फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला डीएपी वापरायची नाही। दुसरा आणि महत्त्वाचा तो म्हणजे पावसाळा जास्त असेल किंवा तुमचं झाड फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल अशा अवस्थेमध्ये तुम्हाला डीएपी वापरायची नाही। याचं कारण यामधलेला अमोनिकल नत्र हा फार ॲक्टिव्ह असतो आणि नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर फुलगळ होऊ शकते, म्हणजे फुल अवस्थेमध्ये आपल्याला डीएपी वापरायची नाही। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की कळवा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या प्रकारची वेगवेगळ्या खताविषयी, पिकाविषयी आणि रोगाविषयी माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। सो थँक्यू, विश यू वेल्थ।